नांदेड लोकसभेचे खासदार वसंतराव चव्हाण यांचं आज सकाळी हैदराबाद येथे निधन झाले. आता मी त्यांच्या मूळ गावी नायगाव शहरात आहे. आपण जर बघितलं तर नायगाव शहरातील ही मुख्य बाजारपेठ आहे, मात्र वसंतराव चव्हाण यांचं निधन झाल्यामुळे जे आहे ती ही बाजारपेठ कडकडीत बंद असल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतं. खरं तर या ठिकाणी नेहमी गजबज असती, या ठिकाणी मोठा बाजार भरतो, मात्र वसंतराव चव्हाण यांच्या निधनामुळे जे आहे ते संपूर्ण नायगाव शहरावर दुःखाचं सावट पसरल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतं. या ठिकाणी किराणा दुकान आहेत, कपड्याचे दुकान आहेत, मात्र या सर्व दुकानाचे जे शटर जे आहे ते बंद असल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतं. खरं तर दुपारचे 12 वाजलेत, मात्र असं असलं तरी कोणत्याही व्यापाऱ्यांनी किंवा कोणत्याही इतर दुकानदारांनी दुकान उघडल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळत नाही. खरं तर वसंतराव चव्हाण यांची जन्मभूमी आहे, कर्मभूमी आहे. यात नायगाव ग्रामपंचायतीचे ते बिनविरोध 25 वर्षे सरपंच होते, इथूनच ते जिल्हा परिषद सदस्य होते, नंतर आमदार झाले, विधान परिषदेवरही सदस्य झाले आणि 2024 साली जे आहे ते खासदार झालेत. मात्र असं असताना त्यांना जे आहे ते आजार होता आणि त्याच आजाराच्या उपचारासाठी त्यांना 12 ऑगस्ट रोजी नांदेडवरून हैदराबाद येथे उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. त्यांना मोठं आयुष्य मिळावं, त्यांना या आजारातून लवकर भरावं यासाठी जे आहे ते मस्जिद असतील, मंदिर असतील या ठिकाणी प्रार्थनाही करण्यात आल्या, मात्र कालाच्या ओघानं त्यांना हिरावून घेतले आणि हेच दुःखाचं सावट आपण नायगाव बाजारात पाहायला मिळतं. ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, नायगाव, नांदेड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.